Hello dear friends, today we will see the second poem from unit number 1, that is Hope is the Thing with Feathers. Friends, today we will see the meaning of this poem and we will try appreciating this poem. So friends, I request you to watch the video till the end, video purna paha, and you will understand the poem very simply. Sahas tumhara samjhel. So now let us look at the poem. See, this is the title of the poem. Hope is the thing with feathers. Now this poem has 3 stanzas. Stanza number 1, stanza number 2, stanza number 3. If you are asked, tumhara jar asa vicharnyat ala ki how many stanzas the poem has, then you must know that this poem has 3 stanzas. Number 1, second, third stanza. Okay friends, each stanza has 4 lines. Look, first stanza has 4 lines, second stanza has 4 lines, and third stanza has 4 lines. And at the end of the poem, this is the name of the poet. Emily Dickinson, this one. Emily Dickinson, this is the name of the poet. So now look at the meaning of the poem. What is there in the poem? या कवितेत नेमकं काय सांगितलेलं आहे? आपण एक एक लाईन बघूया आणि त्या लाईनच्या मदतीने आपण मराठीतून या पोएमचा अर्थ बघूया. Now look at the first stanza. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Friends, first stanza पोएटेस काय म्हणते, कवियत्री काय म्हणते की होप इज द थिंग विथ फेदर्स. की व्हॉट इज होप? होप म्हणजे आशा. होप इज द थिंग विथ फेदर्स, आशा ही एखाद्या पक्षासारखी असते. जसे एखाद्या पक्षाला पंख असतात, फेदर्स असतात, पिसं असतात. सो होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट परचेस इन द सोल अँड द होप परचेस इन द सोल. हा होप कुठे असतो? इट परचेस इन द सोल. परचेसचं मीनिंग इथे समोर दिलं बघा, अलाइट्स. सो होप परचेस इन द सोल, ही आशा अपेक्षा या कुठे असतात? आपल्या सोलमध्ये असतात, म्हणजे याचं घरटं आपल्या सोलमध्ये असतं. अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स. द होप हा जो बर्ड आहे, आशा नावाचा जो बर्ड आहे, इट सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स, हा नेहमी गाणे गात असतो. इट इज व्हेरी, इट इज ऑलवेज हॅपी अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. म्हणजे ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनात होप्स आहेत, आशा आहेत, अपेक्षा आहेत, ही सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स, तो नेहमी आनंदी असतो. ही नेवर स्टॉप्स ॲट ऑल, तो कधीही थांबत नाही. सो होप इज कम्पेअर्ड टू अ बर्ड विथ फेदर्स. आपण एक सिंपल मिनिंग असं लक्षात ठेवूया की वी आर टॉकिंग अबाउट होप. नाव इन द सेकंड स्टांझा, सेकंड स्टांझामध्ये काय म्हटलं आहे? अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉम दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. इन द गेल, गेलचं मिनिंग येथे समोर दिलं आहे. गेल मीन्स अ व्हेरी स्ट्रॉंग विंड, म्हणजे वादळ. गेल मीन्स अ व्हेरी स्ट्रॉंग विंड, वादळ. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. कितीही वादळ येऊ द्यात. वादळ म्हणजेच काय? डिफिकल्ट टाईम ऑफ द लाईफ, जीवनातील कठीण प्रसंग. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी स्टॉम. स्टॉम म्हणजे सुद्धा वादळ. वादळ कितीही सोअर असू द्या, होप सिंग्स स्वीटेस्ट. ज्या व्यक्तीच्या जीवनात आशा अपेक्षा असतात, ही सिंग्स स्वीटेस्ट इन द गेल, इन द स्टॉम दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार्म. दिस लिटल बर्ड, हा जो लिटल बर्ड असतो होप नावाचा, इट किप्स सो मेनी वार्म, तो अनेकांना आनंदी ठेवत असतो. म्हणून आपल्या जीवनात काय गरजेचं असतं? होप. होप खूप महत्त्वाचा आहे. होप इज द थिंग विथ फेदर्स. ज्या व्यक्तीच्या जीवनात होप नाही, त्या व्यक्तीचं जीवन मृतप्राय असतंय. ओके फ्रेंड्स, नाव मूव्हिंग टू थर्ड स्टांझा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी. आता चिलेस्ट लँड, स्ट्रॉंगेस्ट सी, या दोन गोष्टी काय दर्शवतात? डिफिकल्ट टाईम ऑफ द लाईफ. इन द गेल, हां, स्टॉम, चिलेस्ट लँड, स्ट्रॉंगेस्ट सी म्हणजे समुद्र खवळलेला आहे. चिलेस्ट लँड असा भूभाग आहे की जेथे अतिशय थंडी आहे, म्हणजे हार्ड टाईम्स ऑफ द लाईफ.
अशा प्रसंगी सुद्धा आय हॅव हर्ड इट, हा जो होप असतो, होप काय करत असतो, सिंगिंग करत असतो. आणि कवी कवयित्री पोएटेस असं म्हणते की आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी. म्हणजे कितीही एक्स्ट्रीमिटी असू द्या, एक्स्ट्रीमिटी म्हणजे काय, कठीण प्रसंग, डिफिकल्ट टाईम्स ऑफ द लाईफ. इट आस्ट अ क्रम ऑफ मी, इट नेवर आस्ट अ क्रम ऑफ मी. पोएटेस असं म्हणते की इट नेवर आस्ट अ क्रम ऑफ मी, की त्या होपने माझ्याकडून कधीही हेल्प मागितली नाही, सहारा मागितला नाही, माझ्याकडून कधीही मदत मागितली नाही. सो फ्रेंड्स, व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय दिस? यातून आपल्याला काय लक्षात येतं की होप इज द थिंग विथ फेदर्स, की आपल्या जीवनात अपेक्षा असणं, होप असणं खूप गरजेचं आहे. ओके फ्रेंड्स, नाऊ वी विल ट्राय ॲप्रिसिएटिंग द पोएम. आपण ही पोएम आता ॲप्रिसिएट करूया. लेट्स सी फ्रेंड्स, टू ॲप्रिसिएट द पोएम यू विल हॅव दिस पॉईंट्स. तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी हे पॉईंट्स दिलेले असतील: टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम ऑफ द पोएम, फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम, थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. विथ द हेल्प ऑफ दिस फोर पॉईंट्स, विथ द हेल्प ऑफ दिस फाय पॉईंट्स, यू आर सपोज टू ॲप्रिसिएट द पोएम. ही पोएम तुम्हाला ॲप्रिसिएट करायची असते. नाऊ टायटल, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? आपण कवितेच्या मदतीने लिहू शकतो पोएमचं टायटल काय. मग लिहूया इथे, होप इज द थिंग विथ फेदर्स. दिस इज द टायटल. इफ यू राईट लाईक दिस, तुम्ही असं लिहिलं, तुम्हाला बोर्डाला किंवा तुमच्या 9वीच्या वार्षिक परीक्षेला 100% मार्क्स मिळतील. नेम ऑफ द पोएट, पोएटचं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं आहे? एमिली डिकिन्सन. ओके, नाऊ राईम स्कीम ऑफ द पोएम. नाऊ लेट्स लुक ॲट द राईम स्कीम. राईम स्कीम कशी ठरवली जाते ते आपण समजून घेऊया. आणि एकदा जर तुम्हाला आता लक्षात आली तर इन द रिमेनिंग पोएम्स, सेकंड युनिट, थर्ड युनिटचे जे पोएम्स आहेत, तुम्हाला राईम स्कीम सहज सांगता येईल. सो लेट्स लुक ॲट द पोएम. टू डिसाईड द राईम स्कीम, हां, वी विल हॅव टू लुक ॲट एव्हरी लाईन. प्रत्येक लाईनची लास्ट, प्रत्येक लाईनचं लास्ट वर्ड बघा. फेदर्स, याला आपण समजूया ए. सेकंड लाईनचं लास्ट वर्ड काय आहे? सोल. फेदर्स आणि सोल हे रायमिंग नाही आहेत म्हणून इथे समजायचं बी. वर्ड्स, फेदर्स वर्ड्स, फेदर्स वर्ड्स हे रायमिंग आहेत, दॅट इज वाय इट इज ए. सोल ऑल हे रायमिंग आहेत म्हणून हे बी. नाऊ आता रायमिंग सिम काय आली मग पोएटची, पोएमची? ए बी ए बी. This is about first stanza. हा पहिला स्टांजा झाला. सेकंड स्टांजा आपण बघूया. हर्ड ए, बर्ड ए, स्टॉम बी, वॉर्म बी, ए बी ए बी. सेकंड स्टांजा ऑल्सो हॅज द सेम राईम स्कीम, ए बी ए बी. थर्ड स्टांजा, लँड ए, सी बी, एक्स्ट्रीमिटी बी, मी बी, ए बी बी बी. थर्ड स्टांजाला रॅम स्कीम वेगळी आहे. बट फ्रेंड्स, पोएमची रॅम स्कीम लिहिताना वेन यू आर आस्क्ड टू राईट द रॅम स्कीम ऑफ द पोएम, तर जनरली फर्स्ट स्टांजाची रॅम स्कीम आपण फायनल करत असतो. सो फर्स्ट स्टांजाज रॅम स्कीम इज ए बी ए बी. मग आपण इथे काय लिहिणार रॅम स्कीम? ए बी ए बी. इन दिस वे फ्रेंड्स, विथ ईज यू कॅन आन्सर फर्स्ट थ्री पॉईंट्स: टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम. नाऊ फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला काही माहिती असायला पाहिजेत. आपण अरिटरेशन इथे लिहू. आपल्याला काय अपेक्षित असतं की राईट एनी वन, एक फिगर्स ऑफ स्पीच अपेक्षित असतं. अरिटरेशन, ए एल आय टी ई आर ए टी आय ओ एन, अरिटरेशन. नाऊ वाय डीड आय राईट अलिटरेशन हिअर? मी इथे अलिटरेशन का लिहिलं बघूया आपण. मी तुम्हाला अलिटरेशन म्हणजे नेमकं काय ते समजवतो. ओके, लेट्स सी. नाऊ लुक ॲट धिस लाईन.
एंड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. इफ यू लुक एट दिस लाइन, ही लाइन जर बघितली तर सोअर, दिस वर्ड बिगिन्स विथ साउंड एस, स, स्टॉर्म, स. टू वर्ड्स आर देअर बिगिनिंग विथ द सेम साउंड. आणि म्हणून हे जे फिगर ऑफ स्पीच आहे हे काय आहे, अलिटरेशन आहे. अलिटरेशन इज अ व्हेरी कॉमन फिगर ऑफ स्पीच, अतिशय कॉमन असतं हे. अँड यू विल फाइंड इट इन एव्हरी पोएम, प्रत्येक पोएममध्ये तुम्हाला सहज सापडेल. ओके, वन मोर एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन इज हियर, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. नाउ व्हॉट साउंड इज रिपीटेड, कोणता साउंड रिपीट झालेला आहे, व. सो फ्रेंड्स, वेन अ सेम साउंड इज रिपीटेड हियर, हियर अँड हियर, वेन सेम साउंड इज रिपीटेड इन द लाईन, त्या लाईनमध्ये जर एक राऊंड एक साउंड रिपीट होत असेल. एक मराठी एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की काकाने काकूचे कामाचे कागद कात्रीने कचाकचा कापले. व्हॉट हॅपन्स इन दिस लाईन, या लाईनमध्ये काय होतं की सेम साऊंड इज रिपीटेड, क क क क क क. सो दिस इज अलिटरेशन. सो इफ यू आर इन कन्फ्युजन, तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल, सो यू कॅन इझिली राईट अलिटरेशन, तर तुम्ही सहज अलिटरेशन लिहा. वन मोर फिगर ऑफ स्पीच इज देअर, दॅट इज मेटॅफर. एक फिगर ऑफ स्पीच आहे मेटॅफर. मेटॅफर म्हणजे काय, रूपक. होप इज कम्पेअर्ड टू अ बर्ड विथ फेदर्स. होपची तुलना, होप म्हणजे आशा, त्याची तुलना कशाशी करण्यात आलेली आहे, विथ अ बर्ड विथ फेदर्स, पंख असलेल्या पक्ष्यासोबत. सो होप इज कम्पेअर्ड विथ अ बर्ड विथ फेदर्स, इट इज अन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. सो लेट्स लुक ॲट द राईम स्कीम. मग राईम स्कीममध्ये लिहिताना अलिटरेशन इज अ कॉमन फिगर ऑफ स्पीच. वन मोर फिगर ऑफ स्पीच इज देअर, दॅट इज मेटॅफर. ओके, बट इफ यू आर डाऊटफुल, तुम्हाला या संदर्भात जर काही शंका असेल, तर अगदी डोळे मिटून तुम्ही अलिटरेशन लिहा अँड यू आर शुअर टू गेट मार्क. नाव द लास्ट पॉईंट ऑफ द ॲप्रिसिएशन, या ॲप्रिसिएशनचा लास्ट पॉईंट असतो थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. नाव हाऊ इट इज रिटन, हा कसा लिहिला जाईल ते आपण बघूया. फ्रेंड्स, सिम्पली द थीम ऑफ द पोएम इज रिटन हियर, द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. इट इज रिटन व्हेरी सिम्पली, अतिशय सोप्या भाषेत लिहिलेलं आहे, तुम्हाला सहज लक्षात येईल. द थीम ऑफ द पोएम इज होप, या पोएमची थीम काय आहे, होप. तुम्ही पण अशीच बिगिनिंग करा. द थीम ऑफ द पोएम इज होप. वी मस्ट हॅव होप्स इन अवर लाईफ, आपल्याही जीवनात होप्स असले पाहिजेत. होप हेल्प्स अस टू फाईट द ऑड्स ऑफ लाईफ. होप्स काय करतात, दे हेल्प अस टू फाईट द ऑड्स ऑफ लाईफ. सो व्हेरी सिम्पली आपण काय लिहिलं आहे, वी रोट द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, वी रोट द थीम ऑफ द पोएम. सो फ्रेंड्स, इफ यू प्रिपेअर लाईक दिस, तुम्ही अशा पद्धतीने जर प्रिपेरेशन केलं, दॅट विल हेल्प यू राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आणि ही तुमची 10वीची तयारी आहे. सो फ्रेंड्स, कीप वॉचिंग टू माय व्हिडिओज टिल द एंड, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. ऑल द बेस्ट फॉर टुडे.